मिहिर बाबा, अवतार मिहिर बाबा माझ्या कामाकरिता पंढरपूरला जातो. अचानक बातमी आली, SC आणि ST उमेदवारांना त्यांच्या रोस्टर पॉईंटप्रमाणे प्रमोशन द्यायचे. त्याकरता काही पोस्टल इन्स्पेक्टरच्या डिव्हिजन्स असिस्टंट सुप्रिंटेंडंटच्या दर्जाच्या करायच्या होत्या. त्यापैकी माझी सब डिव्हिजन अपग्रेड झाली, त्यामुळे माझी बदली काळबादेवी मुंबई 2 तक्रार अधिकारी म्हणून झाली. मला लहानपणापासून मुंबईबद्दल भीती वाटत होती, त्यामुळे मला काळबादेवीला जायचे नव्हते. ही बदली टाळायचा प्रयत्न केला. शारद्याला नवीन जागा होणार होती, त्याकरता अर्ज देऊन 1 महिना मनमाडच्या पोस्ट ऑफिसातील श्री पवार दाम्पत्याने नव्याने सुरू केलेल्या यात्रा प्रवासाने प्रवासाला निघालो. एक रेल्वेची संपूर्ण बोगी होती. प्रवासी सर्व पोस्टातील होते. सोबत सौ आई, सौ कमल, माझी मुले कू सुनंदा, कू सुनीता, सुनील व किशोर होते. 10 दिवसांनी आम्ही काशीला पोहोचलो. नदीचे पाणी गढूळ होते, तरी पण आम्ही प्रेमाने भक्तिभावाने सर्वांनी नदी पात्रात आंघोळ केली. गंगेत आंघोळ करताना एखाद्या भक्तीचे जीवन जगणाऱ्या दाम्पत्याने 5 उंदळे पाणी मृत आत्म्याच्या नावाने दिले तर त्या आत्म्याला मदत होते. त्याप्रमाणे माझे साडू ज्ञानगीर महाजोगिरी गोसाळी व माझे काका श्री यादवगीर हरिगिरी गोसाळी यांना प्रेमाने 5 उंदळे पाणी आम्ही दोघांनी दिले. दुपारी आम्ही हरिद्वारच्या दिशेने प्रवासाला निघालो. यावेळी सौ आईला थकव्यामुळे झोप आली. जागे झाल्यावर सौ आईने स्वप्न सांगितले. रेल्वे डब्याच्या दरवाज्यातून माझे काका यादवगीर हरिगिरी गोसाळी दिसले. आई म्हणाले, तुम्ही येथे कसे? कारण त्यांनी आत्महत्या केली होती. काका म्हणाले, तुम्ही मला बोलावले म्हणून आलो. याच दिवशी संध्याकाळी मला लवकर झोप लागली. सकाळी जाग आली, स्वप्न पाहिले. पातोंडा तालुका अमळनेर जिल्हा जळगाव हे माझे जन्मगाव आहे. या गावातील लोक एकत्र जमतात, गर्दी करून ओढतात. यादव दादाने माझ्या काकाने कुऱ्हाडीने त्यांचे घर उद्ध्वस्त केले. मी घाईघाईने घरात जातो, तोपर्यंत यादव दादा आमच्या चुलीवर कुऱ्हाड उगारून उभे असतात. मी त्यांना हिंमत देऊन सांगतो, दादा तुम्ही असे काय करता? मी आहे ना तुमच्या पाठीशी. मग आमची चूल सुरक्षित ठेवतात. चूल फोडली असती तर माझ्यावर माझ्या भावंडांचा संस्कार उद्ध्वस्त झाला असता. आत्महत्येचे पाप महावाईकर असते. 200 वर्ष आत्म्याला शेरता नसते. दुःख भोगावं लागते. यामुळे यादव दादांचे सर्वच दुःख मलाच खांद्यावर घेऊन त्रास सहन करावा लागला. मी वसो कमल दोघांनी अवतार मिहिर बाबांचे नामस्मरण केले. त्याचे पुण्य यादव दादांना दिलं. स्वप्नात आलेल्या सूचनानुसार यादव दादा व त्यांची पत्नी कौशल्यताईचे आपसात पुन्हा सामंजस्य निर्माण झाले. स्वप्नात दोघे आनंदी दिसतात. या यात्रेनंतर ज्ञानगीर महाजोगिरी गोसाळी 15 दिवसांनी सौ कमलच्या स्वप्नात आले. आम्ही रोज सकाळी 7 वाजता अवतार मिहिर बाबांची आरती म्हणतो. त्यात ते आनंदाने सामील होतात आणि सौ कमला विनंती करतात की आता आराम वाटतो. कमल बाबांनी आरती म्हण यात्रेला जाण्यापूर्वी गंगेचे पाणी देण्यापूर्वी असे सौ कमलच्या स्वप्नात येऊन सांगत होते की त्यांना आरतीत सामील होण्याचा अधिकार नाही आणि शरीराची आग भयंकर होते. ते मोठ्या भयंकर अपघातात मृत झालेले होते. आमची बोगी भाकरा नांगर येथे आली. येथे मुक्काम होणार होता. सर्व बोगीच्या खाली उतरले. प्लॅटफॉर्मवर एके ठिकाणी बरीच गर्दी होती. आम्ही तेथे गेलो. गर्दीच्या मध्यभागी 75 वर्षे वय असलेले साधू बाबा बसले होते. ते परमेश्वराविषयी त्यांच्या भाषेत सांगत होते. बरोबरीचे अधिकारी मला म्हणाले, गोसावी तू यांची पारख कर. हे साधे शारीरिक वेडे आहेत की देवेडे आहेत? गॉड इन टॉक्झिकेटेड सोल की काय ते पहा. त्याच्या गळ्यात 2-3 ताज्या फुलांच्या माळा होत्या. लोक त्याला पैसे देत होते. 50-50 100-100 नोटा त्याला देत होते. ते सर्व पैसे त्याने नाकारले. खाण्याची वस्तू स्वीकारत होता. किशोर हा माझा लहान मुलगा. 10 वर्षाच्या त्याला 5 नवे पैशाची 4 नाणी दिली. ही नाणी एकांतात दिली. तसेच त्याला दूर नेले, कारण मी त्याला जे सांगितले ते कोणी ऐकू नये म्हणून. किशोरला सांगितले, ही नाणी त्या बाबांना दे आणि त्यांच्याकडून 1.5 लाख रुपये खर्चाला मागून घे. त्याप्रमाणे 5 पैशाची नाणी असलेला हात बाबा पुढे केला. त्याने मोठ्या रागानेच पैसे घेतले. बोलला, या आदमी लबाड आहे, लटके को दलाल बनत आहे. 20 पैसे मे 1.5 लाख मागताय. त्यावेळी माझी बदली काळबादेवीला झाली होती. ती मला टाळायची होती. बाबा बोलले, बोम मारता है मुझे इधर फेंक दिया उधर फेंक दिया और बोलता है भक्ती करता है. जंगल में भी फेंका तो रोना नहीं गुरु के नाम से. मेरा भाई ने कशी भक्ती की? म्हणजे बाबा वरच्या दर्जाच्या आध्यात्मिक अधिकारी होते. या चोरी चिरंजीव सुनीलला हरिद्वारला स्वप्न पडले. त्यात तो पाहतो की दादांची बदली शहादा तालुका धुळे इथे झाली.
म्हणजे माझे काळबा देवीला जागे स्थगित झाले. परंतु शारदा हे नाव लाल अक्षरात दगडावर लिहिले दिसते. सुनीला गावाचे नाव लाल अक्षरात पाहिल्यावर थोडी भीती वाटली. कवी म्हणतात, एखादी वस्तू न मागता मिळाली तर दुधा समान, मागून मिळाली तर पाण्या समान, आणि ज्याच्यात खिच्यात आणि झाली ते खून समान. म्हणजे हे स्वप्न आम्हाला सावध करीत होते. आम्ही जरी संसारी होतो तरी मनाचा कल परमेश्वर प्राप्तीचा होता. म्हणजे या भागात भक्ती सहज होणार नाही. प्रत्येक बाबतीत खिचतानी असेल तरी मला काळबादेवीपेक्षा शारदा बदली बरी वाटली. दुसऱ्या दिवशी 22 पोस्ट ऑफिसची वार्षिक तपासणी सुरू करायची होती. सकाळी ST बस 6 होती. सकाळी तयारी झाली होती. झोपताना मनात विचार आला, बाबा तुम्ही आम्हाला स्वप्नात प्रश्नाचे उत्तर देतात, संकट कसे टळ या बाबतीत स्वप्नातून सूचना देतात, दैवी ज्ञानाची परिस्थिती देतात याची आम्हाला खात्री आहे. आता माझ्या मृत्यूनंतर माझ्याविषयी पुस्तके निघावीत, तुमचा भक्त म्हणून मी मोठा व्हावा असे करा. नंतर शांत झोपाले. प्रवासाला निघताना मी बाबांना काय सांगितले होते ते सौ कमलला सांगायला वेळच मिळाला नाही. 22 दोन रात्री काढल्यावर घरी आलो. मी 22 प्रवासाला निघालो त्यावेळी सौ कमल पुन्हा झोपली होती. त्या स्वप्न दिसलं. पंढरपूरची विठोबा म्हणतात, याला मोठे व्हायचे आहे ना, मग त्याला आताच माझ्याकडे पाठव. सौ कमल चिंता करते, हे प्रवासाला निघून गेले, पंढरपूरला आधीच कसे पोहोचते. ही चिंता समोर भिंतीवर लावलेल्या फोटो फ्रेममधील अवतार मेहरबाबा त्यांच्या चेहराव दाखवतात. सौ कमल चिंता करून थकते, झोपते, पुन्हा स्वप्न पाहत. समोरच्या फोटोतील अवतार मेहरबाबा लांबून आल्यासारखे दाखवतात. हे त्यांच्या थकव्यामुळे समजते. आणि सौ कमलला सांगते, मी पंढरपूरला जाऊन आलो, याचे काम करून आलो, काही चिंता करू नको. यामुळे सौ कमलचे मन शांत होते आणि विठोबाने सांगितल्याप्रमाणे काम झाले याची खात्री तुला वाटते. जय बाबा.